अहमदनगर जिल्ह्याच्या पूर्व भागातील चापडगावपासून पूर्वेस 1.5 किलोमीटर अंतरावर शेवगाव गेवराई रोडच्या दक्षिणेस वालेकर वस्तीवर सुभाष दावीद वालेकर वय 55 हे पत्नी समिंद्रा गणेश निलेश कमलेश हे तिन्ही मुलं वसून हे राहतात. गुरुवारी 21 मध्यरात्री 12:30 सुमारास वस्तीवर राहणाऱ्या वालेकर कुटुंबियास चाकूचा धाक बलात्काराची धमकी देत चोरट्यांनी शेळ्या मोटरसायकल शेगडी टॉर्च गॅस मोबाईल रोख रक्कम सोन्याचे दागिने असा सर्व संसार उपयोगी साहित्याची चोरी केली. चोरट्यांनी सर्वांना एका खोलीत कोंडले. घरात कोंडलेल्या कमलेशने शेजाऱ्यांना फोन करून घटनेची माहिती दिली. गावातून शेजारी लोक येताना दिसल्यावर चोरट्यांनी त्यांच्या दिशेने दगडफेक करून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. नगरहून श्वान पथक व ठसे मुद्रक पथक आले होते. या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात सायंकाळी फिर्याद दाखल करण्यात आली. घेऊन आल्याच्या नंतर आम्हा सगळ्याला एकत्र कोंडलं. सगळ्यांना नाही धक्का लावता आणि बाहेरून लॉक करून सनी मग पाठीमाग जाऊन सनी पाठीमाग त्याने राडा केला. काय केलं? घर फोडून नव्हतं. आम्ही याच्यात तपास राहिले. घराचं काम करायच्या टायमाला पाठीमाग पोराचे पैसे होते थोडे थोडे. ते पोराचे पैसे गेले गल्ले होते त्यांचे गल्ले गेले. आमच्या बाकऱ्या नेल्या 7 बाकऱ्या नेल्या. आमचे वाटाला नेऊन ठेवली होती भरलेली मोकळी टाकी घरातच ठेवली. गॅसची शेगडी काढून सनी ती वाटाला टाकली. एक शेगडी गेली फक्त आणि एक मोटरसायकल. पैसे रोख स्वरूपात किती गेले तुमचे? रोख आमचे आता सगळ्याचे 15-10 हजार रुपये पर्यंत असतील. बाकीचे सगळे सगळे तेवढे रक्कम गेली. हा 15 आसपास भरायची. 10-12 पोराचे काय गल्ले नाही असतील. धक्का रुपयाचा वाशी होता का? हा वाशी यायचा त्याचा. बोललं कळलं असं नाही. पारदी आहेत का कोण आहेत का? ते हिंदीतून बोलत होते. चांगले म्हणजे असं स्पष्ट हिंदी बोलत होते का? अर्धी मराठी अर्धी हिंदी. नाही बोलत होते का? हिंदी येत नाही ना? नाही म्हणजे अशी तोडकी मोडकी हिंदी बोलते. पांडुरंग निंबाळकर, अहमदनगर, शेवगाव.